छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। नेशनल पार्टी है, ते महाशक्ति है, तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे हा देशातला तुमच्या मागे आमची पूरी शक्ती आहे, कुठेही काही लागलं तर कधी कमी पडणार नाही। एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानं राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजलाय। महाविकास आघाडीचं सरकार पडणार की काय अशी चर्चा आहे, कारण शिवसेनेचे 38 आमदार, काही अपक्ष आमदार आणि खासदार हे एकनाथ शिंदेंना जाऊन भेटल्याचं कळतंय। शिंदे गटातील जवळपास 18 ते 20 लोकप्रतिनिधींना ईडीच्या नोटिसा आल्याचं कळतंय, असं धक्कादायक विधान शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलंय। त्यामुळे ईडीच्या नोटिशीच्या धास्तीनं आणि ईडीच्या कारवाईच्या भीतीनं आमदार खासदारांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलंय का, असा सवाल उपस्थित होतोय। कारण याआधी जे ऑपरेशन कमळ झालं, त्यावेळी जे नेते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ज्यांनी भाजपत प्रवेश केला, त्या सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणा नजर राखून होत्या आणि ते नेते सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होते। भाजपत प्रवेश केला ते आता केंद्रीय यंत्रणांच्या रडारमधून आपली सुटका झाल्याचं सांगतात। त्यांना आता शांततेत झोप लागते हे खुद्द हर्षवर्धन पाटलांनीही एका सभेत बोलून दाखवलं होतं। बावली आमची शेजारी बसलेली आहे, स्टेज गमतीशीर आहे, आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं। बसल्या बसल्या मला म्हणजे का गेला, मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला, तेवढं सोडून बोला म्हणलं, तेवढं सोडून तुम्ही मला इंटरव्ह्यू टाका काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, चौकशी नाही, काय नाही। तर तिकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनीही आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे आणि जे नेते इथे येतात ते धुवून निघतात, असं वक्तव्य केलं होतं। भारतीय जनता पार्टी आहे, आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे, आमच्या आला की आम्ही त्याच्यात टाकतो, स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लयनीत उभा करतो। पहा त्याला हे वॉशिंग मशीन मध्ये निर्मा पावडर टाकतो, गुजरातचं निर्मा पावडर, आणि तवा तो माणूस स्वच्छ होतो आणि आपल्या पार्टीमध्ये घेतो। त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले अनेक जण हे ईडी, सीबीआय आणि अगदी भाजप नेत्यांच्या रडारवर येण्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी शिंदे गटासोबत गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। विशेष म्हणजे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी ज्या ज्या शिवसेना नेत्यांना धारेवर धरलं, त्या त्या शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाची वाट निवडली। आता ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक, ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे यशवंत जाधव यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव, खासदार भावना गवळी आणि जे माजी वनमंत्री होते ते संजय राठोड यांनी सुद्धा एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिलंय आणि ते सध्या गुवाहाटीत आहेत। तर सध्या शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ हे नॉट रिचेबल आहेत आणि तेही ईडीच्या रडारवर आहेत। प्रताप सरनाईक यांच्या 18 कोटींच्या दंडमाफी प्रकरणी सोमय्या कोर्टात गेले, तिथे त्यांनी ठाकरे सरकारनं सरनाईकांना दिलेली दंडमाफी रद्द करावी आणि सरनाईकांकडून ती 18 कोटींची दंडमाफी वसूल करावी अशी मागणी केली आहे आणि आता त्याच्यात कोर्टात ती सुनावणी होणार आहे। याशिवाय सरनाईकांनी विहंग हाऊसिंग सोसायटीत 250 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनीच केला होता। त्यानंतर ईडीनं प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला होता। बरेच दिवस सरनाईक कुटुंब हे अडचणीत होतं। याच काळात सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं आणि त्यात शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत जावं जेणेकरून ईडीसारख्या यंत्रणांचा त्रास आपल्याला होणार नाही असं आवाहन केलं होतं। तर तिकडे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नीही यामिनी जाधव या आता गुवाहाटीत एकनाथ शिंदेंसोबत आहे। त्यामुळे यशवंत जाधवांच्या पत्नीनं जेव्हा एकनाथ शिंदे गटाला समर्थन केलं, त्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या। यानंतर ईडीच्या रडारवर असणाऱ्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय आणि त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देताना त्यात आवाहन केलंय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी मांडलेल्या भूमिकेचा विचार करावा आणि शिवसेनेच्या या मावळ्यांवर कारवाई करू नये।
त्यामुळे ईडी आयकर विभाग आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका व्हावी म्हणूनच शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे गटासोबत गेलेत का अशी चर्चा जी राजकीय वर्तुळात सुरू आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सकाळ डिजिटल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.